माधुरी सुतार के नेतृत्व में चल रहा है महिलाओं को आत्मनिर्भर बनाने का कार्य। नवी मुंबई महानगर पालिका और अखिल भारतीय स्थानीय स्वराज संस्था के साथ मिलकर नवी मुंबई बीजेपी महिला मोर्चा जिला अध्यक्ष माधुरी सुतार शहर की महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्हें विभिन्न क्षेत्रों में प्रशिक्षण दिला रही हैं, जिसमें महिलाएं ब्यूटी पार्लर, योगा, सिलाई और अन्य काम सीख कर आगे बढ़ रही हैं। आज के दौर में महिलाओं का आत्मनिर्भर होना परिवार के लिए अत्यंत आवश्यक है, जिससे परिवार को आर्थिक तौर पर मदद मिलती है। इसलिए महिलाओं को बड़े पैमाने पर फ्री प्रशिक्षण देकर आत्मनिर्भर बनाया जा रहा है। इसमें बेहतरीन ट्रेनर के माध्यम से सिखाया जाता है। अब तक 300 से अधिक महिलाएं इसका लाभ उठा चुकी हैं। इस बारे में अधिक जानकारी क्या माधुरी सुतार ने अपनी प्रतिक्रिया दी है। आजच्या युगामध्ये सर्वच जण महिला सक्षमीकरणाच्या हेतू हे पावलं उचलण्याच्या दृष्टीने विचार करत असतात आणि माझा प्रभाग शिरोणे गाव वॉर्ड नंबर 81 आणि नेरूळ ह्या परिसरातील ह्या प्रभागामध्ये निश्चितच आमचे सन्माननीय मार्गदर्शक जयवंत सुतार साहेब, जयेंद्र सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या स्थानिक जे आमच्या रहिवासी महिला आणि युवती आहेत त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संयुक्त विद्यमानाने जे 40 प्रकारचे नवीन कोर्सेस हे सुरू झाले हे गेले वर्षभर आम्ही इथे पुरवत आहोत आणि निरनिराळ्या ज्या नवीन बॅचेस इथे सुरू होतात तेव्हा त्याचा शुभारंभ आम्ही करत असतो। आज मला आनंद आहे की पुन्हा एकदा 4 नवीन बॅचेस, त्याच्यामध्ये मेकअप ट्रेनर च्या 2 बॅचेस, हेअर स्टायलिस्ट ट्रेनर, फॅशन डिझायनिंग, त्याचबरोबर हेल्थ फिटनेस हा जो नवीन कोर्स आहे या बॅचेसची आज आम्ही शुभारंभ केलेला आहे। निश्चितच ज्या काही योजना आहेत त्या आपल्या लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत आणि महिलांनापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न आमच्यातर्फे होत आहे आणि महिला देखील त्याच्यासाठी आवड निर्माण करून ह्या कोर्समध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते पाहून फार आनंद होत आहे। गेले 1 ते 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 300 अधिक महिलांनी अशा प्रकारच्या या योजनांचा लाभ घेतला, कोर्सेसचा लाभ घेतला। निश्चितच पुढे देखील आम्ही अशाच प्रकारचे प्रयत्न हे करत राहू। महिलांना हेच आवाहन करेन की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट ही मोफत स्वरूपात मिळत असते तेव्हा कुठेतरी त्याचं एक व्हॅल्यू ही कमी आहे असं समजू नका। तर हे कोर्सेस हे बाहेर आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर महागडे असतात, आपल्या खिशाला खात्री देणारे असतात। त्याच्यामुळे महानगरपालिका जर तुमचा विचार करत असेल आणि हे कोर्सेस तुमच्यासाठी मोफत स्वरूपात जर उपलब्ध करत असेल तर त्याचा लाभ निश्चित तुम्ही घेतला पाहिजे आणि हे कोर्स छंद म्हणून तुम्ही करताय परंतु व्यवसाय या दृष्टीने देखील त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मनिर्भरता ही निर्माण होईल आणि स्वतःच्या पायावर उभं राहून जे काही कोर्सचे तुम्ही ट्रेनिंग घ्याल त्याच्यानंतर त्याच्यात प्रावीण्य मिळून तुम्ही देखील तो व्यवसाय करावा, जेणेकरून 4 पैसे तुम्हाला देखील मिळतील आणि आत्मविश्वास निर्माण होईल तुमच्यामध्ये आणि हे कोर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचा खरंच आम्हाला तोच खरा आमच्यासाठी आनंद। मी मेकअपचं म्हणजे ट्रेनिंग घेतलेलं आहे तर मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण माधुरी मॅडम आणि इथल्या स्थानिक महिला म्हणून आम्हाला जी संधी दिली त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि नगरपालिकेचे पण आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला त्यांनी शिकवण्यासाठी आम्हाला प्राधान्य दिले। आम्ही मुलांमध्ये एकदम व्यवस्थित शिकू आणि कोणालाही काहीही कंप्लेंट आम्ही करून देणार नाही, त्याची संधीच नाही देणार। आम्ही आमच्या प्रतीने जेवढं होईल तेवढं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू। प्रतिसाद एवढा छान दिलं आहे ना त्यांनी, त्यांच्याकडे बघून आम्हाला पण आता शिकवण्याची खूप म्हणजे एक्साइटमेंट वाढत चालली, आम्हाला पण बरं वाटतं आहे। मी फिटनेस योगा टीचर म्हणून आता इथे रुजू झालेली आहे आणि पहिल्यांदाच आमच्या शिरोणे गावात फिटनेस क्लासेस चालू होत आहेत आणि माधुरी मॅडमने आम्हाला संधी दिली आहे आणि गावातल्या महिला या बरेच कोर्ससाठी सगळे वेळ काढतील पण आरोग्यासाठी महिलांनी जो वेळ काढायला पाहिजे तो कधीच काढत नाही, 1 तास काढणंसुद्धा त्यांच्यासाठी मुश्किल आहे आणि तो काढावा त्यांनी। सगळे बाकी करू आपण, 24 तास 23 तास आपण जर दिवसभर कार्य करायचं असेल तर स्वतःसाठी 1 तास द्यायला पाहिजे आणि तो 1 तास आपल्याला 23 तास काम करण्याचा ताकद देईल आणि तो 1 तास काढलाच पाहिजे, ही माझी महिलांसाठी विनंती आहे आणि तो काढा आणि काढून बघा। ब्युरो जर्नलिस्ट मुसायद साथ, पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।